दहीवडा दिसायला खूप छान दिसतो, झटपट होतो आणि चवीलाही तितकाच छान लागतो हा। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल स्पार्किंग स्टार्स। आज आपण इन्स्टंट दहीवडा कसा करायचा ते बघणार आहोत। इन्स्टंट दहीवडा तुम्ही स्नॅक्स टाईममध्ये पण खाऊ शकता किंवा लंच आणि डिनरमध्ये साईड डिश म्हणून पण खाऊ शकता। खूप झटपट बनणारी रेसिपी आहे। दहीवडा बनवण्यासाठी मी बटर घेतलेत, कुठल्याही बेकरीमध्ये उपलब्ध असतील हे बटर। पण या बटर घेताना बटरला खूप छान जाळी असते, तेच बटर घ्यायचे आहेत आपण दहीवडा बनवण्यासाठी। तुम्ही बघू शकताय बटरना किती जाळी आहे। छोटे जिरा बटर म्हणून हे मिळतात। मी एका बाउलमध्ये एक ग्लास पाणी घेतेय आणि त्याच्यात मी 4 बटर हे भिजायला टाकतीये। 2 ते 3 मिनटं हे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे ते सॉफ्ट होतील। आपले बटर भिजत आहेत तोपर्यंत आपण याच्यासाठी दही तयार करून घेणार आहोत। एका बाउलमध्ये मी 1 बाउल दही घेतले। आणि त्याच्यात 2 ते 3 चमचे साखर टाकून मी मिक्स करून घेणार आहे, छान फेटून घेणार आहे दही। साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, तुम्हाला किती गोड हवं आहे किती कमी गोड हवं आहे त्यानुसार। छान फेटून घ्यायचं आहे दही। ही रेसिपी तुम्ही विदाऊट गॅस कुकिंग कॉम्पिटिशनसाठी सुद्धा करू शकता। खूप छान उत्तम रेसिपी आहे। आपलं दही छान फेटून झालंय, साखर विरघळली आहे पूर्णपणे। आता आपण दहीवडे करायला घेऊयात। आपले बटर खूप छान भिजलेत, खूप जास्तही भिजवायचे नाहीत आणि कमीही नाही भिजवायचे। आणि आता ते दोन्ही दळ हातांच्यामध्ये दाबून प्रेस करून त्यातलं पाणी काढून टाकायचे। आणि आपल्याला ज्या बाउलमध्ये सर्व्ह करायचा आहे दहीवडा, त्याच बाउलमध्ये ते ठेवायचेत। 2 बटर मी एका बाउलमध्ये ठेवते, त्यातलं पाणी तळहातामध्ये दोन्ही तळहातांच्यामध्ये धरून प्रेस करून पूर्ण पाणी काढायचं आहे। आणि येथे याच्यावरती मी आपण फेटून घेतलेलं दही घालणार आहे। 2 ते 3 चमचे दही घालायचं। याच्यावरती मी आता गोड खजूर, चिंच खजूर गुळ याची जी चटणी असते आपण चाटसाठी वगैरे वापरतो ती घालणार आहे 2 ते 3 चमचे। याच्यावरती मी थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करते आणि थोडंसं रेड चिली पावडर, लाल तिखट, बारीक शेव घालते थोडीशी। अगदी थोडीशी कोथिंबीर, आणि 5-6 डाळिंबाचे दाणे, म्हणजे आपली डिश खूप सुंदर दिसते आणि खायलाही छान वाटतं। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग।